सेट नंबर 28 सोडवलेला आहे. प्रैक्टिस सेट नंबर 28 सोडवला आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहिजे युनिटरी मेथड. द युनिटरी मेथड युनिटरी मेथड म्हणजे एकमान पद्धती. एकमान पद्धतीमध्ये बघा आता एकमान म्हणजे काय तर आता आपल्याला काय फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याला दुकानामधून काय करायचे पेन खरेदी करायचे मग आता समजा आपल्याला एक पेन खरेदी करायचे पण जर त्याने सांगितलं की पाच पेनांची किंमत 25 रुपये आहे तर एका पेनाची किंमत तुम्हाला काढायची म्हणजे अनेकावरून एकाची किंमत आपल्याला काढायची आणि त्याच्यानंतर जे आपण अनेकावरून एकाची किंमत काढतो त्याला काय म्हटलं जातं एकमान पद्धती. म्हणजे याच्यामध्ये एक नोट आहे म्हणजे एकमान पद्धती म्हणजे काय तर फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन म्हणजे आपण फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन म्हणजे अनेकावरून एकाची किंमत आपण भागाकाराच्या पद्धतीने काढणार आहोत त्यावेळेस तिथं काय असते एकमान पद्धती म्हणलं जातं म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढली जाते. मग आता अनेकावरून एकाची किंमत कशा पद्धतीने काढायचे ते आपण आज शिकणार आहोत. आणखीन एक दोन नंबरची नोट आहे ती नोट घेऊन घ्या. दर फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन बाय मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करणार आहोत आपल्याला अनेकावरून एकाची किंमत काढत असताना डिव्हिजन करावं लागेल आणि एकावरून अनेकाची किंमत काढत असताना त्याचं काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग ह्या ज्या दोन पद्धती आहेत ह्या दोन पद्धती म्हणजेच काय असणार आहे युनिटरी मेथड असणार आहे. म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढणे आणि अनेकावरून एकाची किंमत काढणे. मग अनेकावरून एकाची किंमत काढत असताना काय करणार आहोत आपण डिव्हिजन करणार आहे आणि एकावरून अनेकाची किंमत काढत असताना आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार. मग आता धिस मेथड ऑफ सॉल्विंग प्रॉब्लम is called the unitary method म्हणजे काय find the cost of one article from that of many by division then find the cost of many articles from that of one by multiplication this method is solving problem is called a unitary method. म्हणजे एका आर्टिकलची किंमत अनेक एकाची किंमत अनेकावरून काढणे त्यावेळेस तिथं आपण भागाकार करतो आणि अनेकाची किंमत एकावरून काढणे यासाठी आपण काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. ह्या ज्या क्रिया आपण करतो त्या क्रिया उदाहरण सोडत असताना केलेल्या क्रिया या करतो त्याला काय म्हटलं जातं एकमान पद्धती. म्हणजे एकावरून अनेकाची आणि अनेकावरून एकाची किंमत काढणे. मग आता त्याच्यासाठी आपण उदाहरण घेणार तर उदाहरण बघा एक्झाम्पल नंबर आहे फर्स्ट अ बंच ऑफ 15 बनानास अ बंच ऑफ 15 बनानास
bunch of 15 bananas cost 15 bananas cost 45 rupees. 45 rupees. How much will 8 bananas cost? 8 banana cost. आता काय म्हणले? A bunch of 15 bananas cost is 45 rupees. How much will 8 bananas cost? मग आता इथं 15 बनण्याचा बंच आहे, त्याची कॉस्ट आहे 45 रुपये. तर त्याच्यात 8 बनण्याची कॉस्ट काढायची. मग आता ह्याच्यात अगोदर आपणास काय करावं लागेल? 1 बनण्याची कॉस्ट काढावं लागेल. म्हणजे अनेकावरून एकाची काढायची येते. म्हणजे अनेकावरून एकाची काढत असताना आपण कोणती क्रिया करणार आहे? डिव्हिजन क्रिया करणार आहे. मग आता कॉस्ट ऑफ दिलेल्या बाबी मांडून घ्या. 15 bananas cost of 15 bananas is kiti hai? Rupees 45. Cost of 15 bananas kiti hai? Rupees 45. Mag aata aane ka aur ne ka chi kaade chhe. Therefore, the cost of 1 banana is equal. आता अनेकावरून एकाची काढायचे म्हणजे आपल्याला काय करायचे की एका बनण्याची किंमत काढायची. म्हणजे आपल्याला काय करायचे? डिवाइड करायचे. तर डिवाइड करत असताना 45 ला 15 ने डिवाइड करणार. कॉस्ट ला ह्या नंबर ऑफ आयटम्स न डिवाइड करायचे. मग आता 15 ने डिवाइड केलं. 15 3 45 किती आला? 3 आला. कॉस्ट ऑफ 1 बनाना किती आला? 3 रुपीज आला. मग आता आपणास काय विचारले? कॉस्ट ऑफ 8 बनानाज म्हणल्या. देअरफोर द कॉस्ट ऑफ 8 बनानाज इज इक्वल टू. आता अनेकावरून एकाची काढत असताना डिव्हिजन केली. आता काय? एकावरून अनेकाची किंमत काढायची. म्हणजे एकावरून जर अनेकाची काढायची असेल तर काय करायचं आपल्याला? की मल्टिप्लिकेशन करायचे. म्हणजे 8 ची किंमत काढायची आहे, तेव्हा 1 च्या किमतीने काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. 8 × 3 किती आला? 24 रुपीज आला. किती आला? 24 रुपीज. मग सेंटेन्स लिहायला विचारायचं नाही. देअरफोर द कॉस्ट ऑफ 8 बनानास इज रुपीज 24. आलं लक्षामध्ये? पहिल्यांदा आपण काय केलं की बाबा आपल्याला काय केलं दिलेलं आहे? 15 बनवण्याची किंमत दिलेली आहे 45 रुपये. तेव्हा 8 बनवण्याची काढायची आहे. मग कॉस्ट ऑफ 15 बनवणार इज 45 रुपीज. जेव्हा अनेकावरून एकाची किंमत काढायची असते त्यावेळेस आपल्याला डिव्हिजन करायचं असतं. म्हणजे द कॉस्ट ऑफ 1 बनाना इज इक्वल टू काय येणार आहे? ह्या किमतीला त्या बनाण्याने डिवाइड केलं. 45 ला 15 ने डिवाइड केलं. किती आला? 15 × 15 = 45. म्हणजे एका बनण्याची किंमत आली 3 रुपये. मग आता कॉस्ट ऑफ 8 बनाना. मग आता एकावरून अनेकाची किंमत काढायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तिथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे एकाची किंमत गुणिले ते कितीचं काढायचं? म्हणजे 8 × 3 8 × 3 किती आला? 24 आला. म्हणजे देअरफोर द कॉस्ट ऑफ 8 बनाना किती आला? 24 रुपीज. येते लक्षामध्ये? आता याच पद्धतीने आणखीन काही उदाहरणं आहेत, आपण सोडवू. One dozen pens is
7 pence cost. इतर सुधा क्या है? बगा. 1 dozen मुझे the cost of 12 pence. 12. तो लिया 1 dozen is equal to 12. 1 dozen is equal to 12. Therefore, the cost of 12 pence is rupees 84. क्या है? 12 पेना ची कीमत है 84 रुपीस. Therefore, the cost of 1 pen is equal to काय करना है तथा आने का उन्हें का ची काढ़े ची मंजे divide करें जो 84 upon 12. मगर ता 12 ने 84 ना divide करा 12 1s are 12, 12 7s are 84, and this 7 ala, kiti ala? 7 ala. Now therefore, the cost of 7 pence is equal to एकाची सात आहे तर सात ची काय करायचे मल्टीप्लिकेशन 49 रुपीस. देयरफॉर द कॉस्ट ऑफ किती होणार 7 पेन्स इज रुपीस 49. येते लक्षात मध्ये जर कॉस्ट काढायची आपल्याला 7 पेनची त्यावेळेस आपल्याला किती कॉस्ट मिळाली 49 रुपये. म्हणजे एक पेन आहे 7 रुपयाला तर 7 पेनाची किंमत किती आल्या 49. आता याच पद्धतीने आणखी एक उदाहरण पाहणार आहोत. तर आता बघा इथं काय केलं आपण एक डझन म्हणजे 12 घेतलं कारण एक डझन मध्ये 12 वस्तू असतात. मग आता द कॉस्ट ऑफ 10 पेन्स किती 84 दिले मग त्याच्यावर मी एका पेनाची किंमत काढली. एका पेनाची किंमत काढण्यासाठी काय करतो भागाकार करतो म्हणजे 12 ने 84 ला भागलं किती आला 7 आला. मग जर एका पेनाची किंमत 7 मिळाली तर आपल्याला काढायचे किती 7 पेनाची किंमत काढायचे. द कॉस्ट ऑफ 7 पेन्स किती आहे काढायचे म्हणजे एका पेनाची मिळाली 7 तर आपल्याला काढायचे 7 ची म्हणजे 7 गुणिले 7 केलं 7 into 7 किती आला 49 आला. द कॉस्ट ऑफ 7 पेन्स इज 49 रुपीस. येते लक्षात मध्ये. तर आता तिसरं आहे घ्या थर्ड नंबर एक्झाम्पल मॅडम. इफ एक्झाम्पल नंबर थर्ड इफ a bunch of 10 flowers cost is rupees 25, how much will 4 flowers cost? How much will 4 flowers cost? आता इथे सुद्धा काय करायचं आहे आणि करून एकाची द कॉस्ट ऑफ 10 फ्लॉवर्स दिले तर द कॉस्ट ऑफ 10 फ्लॉवर्स इज रुपीज 25 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे रुपीज 25 दिलेलं आहे. मग देअरफॉर द कॉस्ट ऑफ 1 फ्लॉवर काय करणार आहे आपण काय करायचंय तर डिवाइड करायचं. मग डिवाइड केल्यानंतर काय करणार 25 अपॉन 10 भाग जातो भाग झाला कशाने भाग जाणार आहे 5 ने भाग जाणार आहे 5 2 10 5 5 25 5 अपॉन 2 याला जर काढलं तर परत पॉइंट मध्ये उत्तर येणार 2 1 2 2 2 2 2 2 4 उरला 1 2 5 10 म्हणजे 2.5 रुपीज आला. एकाची किंमत किती आली 2.5. मग देअरफॉर द कॉस्ट
डायरेक्ट हे न करता पण असं पण सांगता येते की कोणत्या पण संख्येला जर 10 ने गुण भागलं तर 1 अंकानंतर पॉइंट होतो म्हणजे 25 आहे म्हणजे 2.5 उत्तर येतं. मग त्याच्यानंतर तो कॉस्ट ऑफ 4 फ्लावर्स काय होणार आहे 4 into 2.5 म्हणजे एकाची किंमत किती आहे 2.5 तर चारची किती मग आता 2.5 into 4 केलं 4 5 20 कॅरी 2 4 2 8 8 plus 2 10 आला एक अंकानंतर पॉइंट दिला म्हणजे किती रुपये आले 10 रुपये. तर कॉस्ट ऑफ 4 फ्लावर्स किती आले 10 रुपये झाले. तर या पद्धतीने आपण बघा अनेकावरून एकाची किंमत काढली आणि एकावरून अनेकाची किंमत काढली. हे जी आपण क्रिया केली ही क्रिया म्हणजे काय असणार आहे युनिटरी मेथड असणार आहे. तर आता अशा पद्धतीचे तुम्हाला उदाहरण सोडवता आले पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की पुढील भागामध्ये आपण याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट नंबर 29 सोडवणार आहे. लिहून झालं असेल तुमचं सगळ्यांचं नेक्स्ट पीरियड ला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 29 सॉल्व करू. Twenty eight and the two.
1880 rupees की बिचाली 16 cloth. Therefore, the cost of 16 cloth is 2880. दोन उदाहरण आहे. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम ऑफ राइस इफ द कॉस्ट ऑफ 10 किलोग्राम राइस इज रुपीज 325. काय म्हणलेलं आहे की 8 किलो तांदळाची किंमत काढा. जर 10 किलो तांदळाची किंमत 325 रुपये आहे तर 8 किलोची काढा. म्हणजे द कॉस्ट ऑफ काय दिलंय, द कॉस्ट ऑफ 10 किलोग्राम राईस किती दिलेलं आहे, 325. मग आपल्याला द कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम राईस इज इक्वल टू 325/10. मागील उदाहरणामध्ये सांगितलं की छेदस्थानी 10 असेल तर वर भाग भरत असताना एका अंकानंतर पॉइंट येतो, म्हणजे 32.5 रुपीज आला. देअरफोर आता काढायची किती, 8 ची. तर कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम राईस 8 × 32.5 मल्टिप्लिकेशन करा. 8 × 40, 7 × 4, 8 × 2 = 16, 16 × 4 = 20, 7 × 2 = 2, 8 × 3 = 24, 24 × 2 = 26. एका अंकानंतर पॉइंट, म्हणजे तिच्याला 260. देअरफोर द कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम राईस इज रुपीज 260. बघा पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं, 20 मीटरची 3600 किंमत होती, त्याच्यावरून 1 मीटरची काढली 180 वाला, त्याच्यानंतर 16 मीटरची काढली, 16 ला 180 ने गुणले 2880 मीटर 80 रुपये आले. हे जरी 16 मीटरची. आता इथं काय दिलंय, 10 किलो तांदळाची किंमत 325 दिली, तर